Tiran. जैसे सुलाला ले पहिला षटक गेवत होतो वैभव सुरेख चेंडू टाकलेला आहे. पहिला चेंडू सुद्धा त्याने निधाव टाकला होता. दुसरा चेंडू सुद्धा निधाव टाकण्याचा प्रयत्न केलेला परंतु एक धाव काय रोखू शकले नाही आहेत. आता स्ट्राईकला ते अक्षय, नॉन स्ट्राईकला ते साहिल. वैभव रायटा मोड विकेट मारा करेल तो. स्वप्नील मोडीये हा खेळाडू धावतोय. परवा त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता परंतु क्रिकेटची एवढी आवड आहे. तुम्ही जर त्यांचा उजवा पाय बघितलात तर बाकी कुठला प्लेअर खेळू शकत नाही आहे. परंतु हा प्लेअर क्रिकेटची एवढी आवड आहे की पाय मोडला तरी चालेल. परंतु जोपर्यंत पाय चालणार आहे तोपर्यंत मी क्रिकेट खेळणार आहे याच्यासाठी आलेलो आहे. परंतु वैभव नार्वेकर पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करेल तो अक्षय साहिल. निर्धाव चेंडू टाकतायत. आपला अनुभव पणाला लावता ना वैभव नार्वेकर. ज्या वयामध्ये ते भलतेच फॉर्ममध्ये होते त्यावेळी थोडा त्यांचा वापर कमी करण्यात आला. परंतु कर्णधाराची धुरा दिल्याच्या नंतर त्यांच्या गोलंदाजीला विशेष अशी धार आलेली आहे. वैद्य विकेट मारा करतो. या मैदानाचा त्यांना पुरेपूर अनुभव आहे कारण या मैदानामध्ये त्यांनी एकदा विजेतेपद सुद्धा उंचावलेलं आहे. सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक एका धावेने वडेसर बॉईज रुंडे हा संघ एक एक धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. त्याचबरोबर पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिंबात 3. सुंदर षटक चाकलाय ते वैभव नार्वेकर यांनी. त्यांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे. आता बघूया VCCI कोंबे या संघाकडून गोलंदाजी धुरा सांभाळताना कोण येणार. जर खरा कर्णधार वैभव नार्वेकर असेल तरी संकेत बिर्जेदांना विचारल्याशिवाय ते गोलंदाजीमध्ये बदल करत नाही. तुम्ही पाहिलं असेल की विकेटीच्या मागून सूत्र आलं होतं ना
कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची आणि गोलंदाज निवडला जातो तो हर्षल मांजरेकर. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचा दुसऱ्या षटकावर येतोय तो हर्षल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो निशांत गोटकर यांच्या डाव्या बाजूने. 10-12 पावांचा रन अप साहिल यांच्यासाठी. अक्षय हर्षल यांच्यासाठी सुंदर फटका मारला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तर घेतलेली आहे परंतु बंटी मांजरेकर थोडेसे धावण्यात कमी पडत आहेत आणि थ्रो सुद्धा कमी पडतोय आणि सुंदर रनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेचं रूपांतर दोन धावामध्ये केलं आहे. संघाच्या खात्यामध्ये दोन धावा जमा केल्या. संघाच्या धावा वाढत आहेत. संघाची धाव संख्या होत आहे 5. बिंबात 5. दुसरा षटक चालू. हर्षल मांजरेकर सुंदर गोलंदाजी करतोय. असा टप्पा त्याला थवावा लागेल. अक्षय यांना फटकेबाजी करावी लागेल. आता चेंडू दोन्ही साईडला जातो कारण संध्याकाळ 5 नंतर हे ग्राउंड आपलं रूप पूर्णपणे पालटत. समोर फटका मारलेला आहे. वैभव नार्वेकर झेल खाली येऊ शकत नाही. त्यांना माहिती आपण तोपर्यंत पोहोचू शकत नाही आहे आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागतं त्या अक्षय आणि साईल यांना. धावसंख्या एकमेक वाढते. धावसंख्या होत आहे 6. हर्षल मांजरेकर पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करेल तो साहिल. व्हाईटचा अपील केलं जात आणि पंचांनी ते धरून ठेवलंय. त्याला दाद दिली आहे. चेंडू जातो उजव्या यशस्वीच्या बाहेरून आणि पंचांनी व्हाईट डिक्लेअर केले. संघाच्या खात्यामध्ये एक धाव धमाक होत आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 7. बिनबाद 7. हर्षल पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. आता मात्र लेफ्ट साईडच्या दिशेने मगाशी ऑफ साईडच्या दिशेने आता लेफ्ट साईडच्या दिशेने वाईट टाकला जातोय. अवांतर स्वरूपात एक एक धावा जमा होत आहे. अशा धावा जमा होणं विसीसी कोंबे ब या संघाचं डोकेदुखी ठरू शकतं कारण यामध्ये जिंकणारा संघ डायरेक्ट पुढे जाणार आहे. त्यामुळे एकावर एक फ्री असं म्हणतो त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी लॉटरी लागणार आहे. ती लॉटरी कोणासाठी लागते ते बघूया. त्याचबरोबर आपण सामन्यामध्ये पुन्हा येऊया. हर्षल मांजरेकर फुली चेंडू आता मग त्रिफळाचित केलाय आणि फलंदाज बाद होतोय. अक्षय होऊ शकले नाहीयेत. अक्षय यांना हर्षल यांनी तंबूचा रस्ता पकडायला भाग पडलाय. आता अक्षय यांची जागा घेण्यासाठी जात आहेत अमर बांबे. बघूया वडेश्वर बॉयचा हा फलंदाज आपल्या संघासाठी अजून किती धावा जमा करणार. संघ तीन चेंडू झालेले आहेत या षटकामधील कारण दोन चेंडू सलग व्हाईट टाकलेले आहेत आणि व्हाईट चेंडू दुर्दैवाने काउंट केले जात नाही. त्यामुळे हर्षल तुमच्या गोलंदाजीमध्ये फक्त 3 चेंडू टाकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 8. हर्षल पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करेल तो अमर. सुंदर चेंडू टाकलेला आहे परंतु यष्टरक्षकाकडून थोडीशी चूक होते. नेम काढला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. साहिल हे दुर्दैवाने आत्महत्या करून तंबूचा रस्ता पकडतायत. स्वप्नील मोडी आहे. तुम्ही बघितलं असेल पायाने जरी धावता येत नसेल तर हाताने आपण काहीतरी करू शकतो. या संघामध्ये सकाळी तुम्ही बघितलं असाल तर जॉन टी रोड्स 9, आता त्याच्यानंतर कोंबे विसीसी कोंबे ब या संघाकडून त्यांचा जॉन टी रोड्स आपल्याला दिसतोय. तो स्वप्न मोदी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट यष्टीरक्षक हे पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर दाखल केलेले आहेत. परंतु यावरती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार इथे नसणार आहे. त्यामुळे तुमच्या नावाचा काही विचार केला जाणार नाहीये. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार हर्षल मांजरेकर. इथे थँक्यू नाना गोखले हे पाण्याची व्यवस्था पुरवतायत. तुमच्यासारखे स्वयंसेवक असणे सुद्धा आमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आपण पुन्हा मॅच मध्ये येऊया. हर्षल चेंडू टाकण्यासाठी तयार. आता साहिल यांची जागा घेण्यासाठी गेले आहेत ते गणेश आपल्या बॅट मधून श्री गणेशा करणार का. पण गण्या ओढ दाखल्यासाठी ओळखले जातात. हर्षल यांचा चेंडू गणेश यांच्यासाठी आणि अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होते 9.
हर्षल ह्यांनी या ओव्हर मध्ये 3 व्हाईट टाकले आहेत. हे 3 व्हाईट टाकले नसते तर हा ओव्हर पूर्ण झाली असती. यानंतर सुद्धा आम्हाला अजून सामने खेळवायचे आहेत. हर्षल तुमचं व्हाईट टाकणं आमच्यासाठी सुद्धा डोकं दुखे झाडू शकतं. हर्षल पुढील चेंडू आता मात्र सुंदर चेंडू टाकलेला आहे. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये. हर्षल आणि स्वप्नील या दोघांची मॅच चालू आहे. अशी परिस्थिती असावी अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ते वडियाश्वर बॉईज रुंडे याकडून हर्षल पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. 10 बाला पाडूनचा रनअप घेतलेला आहे गणेशांच्यासाठी. बघूया धावायला सुरुवात केलेली आहे. गणेशाने बॅट आपटायला सुरुवात केलेली आहे. बॉल टाकलेला आहे गणेशाने तो उंच उडवलेला आहे. हर्षल जेल गेल्यासाठी आहे. पण तो आज जेल होईल की नाही अशी शंका यावी. कारण त्यांनी जेव्हा रनअप घेतला होता तेव्हा शंका आली होती. त्याचबरोबर पंचांचा एक षटक संपल्याचा इशारा येतो. 2 षटकाच्या अखेरीस वडियेश्वर बॉईज रोंडे या संघाची धाव संख्या होते 10. 2 गडी बाद 10. हे स्पर्धा आपण ज्यांच्या सौजन्याने भरवला होतो. शंतनू प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगे नागलेवाडी आयोजित बेनगे चॅम्पियन ट्रॉफी 2024 शंतनू प्रोडक्टचे बालक श्री संदीप दादा बिरजे हे आता इथे खाली आलेले आम्हाला दिसत आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी पॅवेल मध्ये यायचं आहे. त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी ते गेला असावे. तत्पूर्वी आपण मॅच मध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतो. बंटी मांद्रेकर बंटी यांचा आवंता स्वरूपात एकदा व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते 11-1-1-2. बंटी पुन्हा एकदा व्हाईट. संघ माझ्यामध्ये प्रॅक्टिस करून आलेला नाही आहे. संकेत बिरजे सारखे धारदार गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. पण तो बंटी मांजरेकर यांसारख्या गोलंदाजाकडे गोलंदाजी का दिली असावी असा प्रश्न असा पडावा. पण तो बंटी मांजरेकर हे सुद्धा प्रॅक्टिस मॅच मध्ये चांगली बॉलिंग करत इथे पोहोचलेले आहेत असं आम्हाला सूत्राकडून कळतोय. बंटी मांजरेकर आतल्या साईड बदलून सुद्धा नशीब आजमावण्याचा प्रयत्न करेल. 2 व्हाईट टाकल्याच्या नंतर चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल पंचांच्या उजव्या बाजूने. आता मात्र सुंदर चेंडू कारण मांजरेकरांच्या रक्तामध्ये फक्त लेग स्पिन भरलेली आहे. त्यांना दुसरा चेंडू कुठला ताकताच येत नाहीये. त्यामुळे त्यांनी आता राऊंड विकेटने मारा केल्यामुळे त्यांना लेग स्टंग ज्याप्रमाणे चेंडू लेग साईडला पडायला पाहिजे तसा चेंडू पडलेला आहे. परंतु गणेश हे सुद्धा हुशार फलंदाज एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही. संघाच्या खात्यात एक ने भर पडते. संघाची धाव संख्या वाढते 1-2-2-12-2 अशी परिस्थिती 13-3. सुंदर चेंडू बंटे सुंदर. आता मात्र सुंदर चेंडू टाकताय. कारण त्यांना माहिती आहे की आता लेग स्पिन आपली होणार आहे. हा बॉलर फक्त लेग टर्न करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर चेंडू टाकलेला आहे. ऑफ साईडच्या दिशेने वैभव नार्वेकर स्वतः जातीनिशी फिल्डिंग करताना दिसत आहे. आपल्याला कोंबिया संघामध्ये फक्त 2 फिल्डर असावेत अशी शंका येते. कारण वैभव लॉंग ऑफ वरून आपल्याला आता पॉइंटवर फिल्डिंग करताना दिसत आहेत. डीप पॉइंटला फिल्डिंग करताना दिसत आहेत. एकटा माणूस किती धावणार याची कोंबे संघाला सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे. कारण कर्णधार असेल म्हणून काय एवढा धावणार का. त्या खेळाडूला सुद्धा आराम दिला पाहिजे. अभय सारखे कमरेवर हात घेऊन आपल्याला फिल्डर दिसत लेग साईडच्या दिशेने. ते म्हणतात आमच्याकडे चेंडू येत नाही. तत्पूर्वी पुन्हा चेंडू टाकलेला आहे आणि हा चेंडू जेव्हा लागला होता त्यावेळी षटकार षटकार. सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी गणेश आता मात्र
फलंदाज बाद होतोय. कॅच सुटण्याचा संभवच नव्हता, कारण जॉन्टी रोड्स लवू होते ते होते. कोंब्या संघाचे जॉन्टी रोड्स फक्त नवेश हा खेळाडू या कोंब्याच्या संघामध्ये असेल तर त्याचं कारण फिल्डिंग, फिल्डिंग आणि फिल्डिंग. कारण आयुष्यात ह्या माणसाने कधी बॅटिंग केलेली मी तरी बघितलेली नाही आहे, केली असेल पण मी तरी बघितलेली नाही आहे. त्यामुळे फिल्डिंगच्या जोरावर स्थान टिकून ठेवणारा हा एकमेव खेळाडू, त्यामुळे त्याच्या हातात कॅच गेली आणि चेंडू पडला असं कधी झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे वडेश्वर बॉयज रुंडे या संघाला त्यांच्याकडे चेंडू मारताना विचार करावा लागेल. बंटी यांचा पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार श्री सुंदर चेंडू आणि पंचांचा हे षटक संपल्याचा इशारा येतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर वडेश्वर बॉयज रुंडे या संघाची धावसंख्या होते 20. बॉलर संकेत बिर्जे विभागाचं नाव घेतलं होतं ह्या गोलंदाजाकडे. सुंदर अंतिम सामन्याचा सामनावीर ठरणार हा गोलंदाज या मैदानामध्ये, त्यामुळे या गोलंदाजापासून सावध राहावं लागेल. गेल्या वर्षभर त्यांनी संन्यास घेतला होता, परंतु ह्या वर्षी लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी जी पुन्हा प्रॅक्टिस चालू केलेली आहे. सुंदर गोलंदाजी करण्यासाठी ते तयार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारकडे, पंचांच्या डाव्या बाजूने व्हाईट चेंडू, अमांत्या स्वरूपात एक धाव मिळते. लेग साईडच्या दिशेने चेंडू उडवलेला आहे. पंचवीस स्कोर झालेला, पंचवीस आता 26 9 चेंडू टाकण्यात आल्यामुळे 26 धावा झालेले. सुंदर चेंडू संकेत चेंडू टाकण्यासाठी तयार. साईड चेंज केलेली त्याने, सुंदर चेंडू टाकलेला. हर्षल्याला चेंडू अडवावा लागेल. धाव संख्या झालेली 29.
संकेत सुंदर चेंडू दाखवलेला आहे लेग साइडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे संघाची धाव संख्या एकने वाढली आहे संघाची धाव संख्या झाली आहे 30 शेवटचा षटक चालू आतापर्यंत सुंदर चेंडू दाखवले संकेत ब्रिजे यांनी राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना त्यांनी सुंदर चेंडू दाखवलेले आहेत हीच लेन त्यांना थांबावी लागेल आणि फलंदाज बाद होतोय संघाची धाव संख्या झालेली आहे 31 जिंकण्यासाठी 32 आणि हे षटक संपलेलं आहे चार षटकाच्या सामन्यानंतर वडिशोबाई या संघाने वडियाशरबाईच्या संघाने 31 धावा धाव फलकावर लावलेल्या आहेत आणि 32 धावांचं लक्ष दिलेलं आहे ते VCC कोंबे या संघाला वडियाशरबाई या संघाने आपलं क्षेत्ररक्षण जरा फैलावायचं नंतर यानंतर आम्हाला 5 मॅच अजून खेळवायचे आहेत जरा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण फैलावायचं आहे
हर्षल यांना या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे, अनुभव पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. या मैदानामध्ये कशी फलंदाजी करावी गणेश बॉलर गणेश हे सागर तू काय खातो आहेस थंड आण हे सॉरी थंड घेऊन अरे इथून घेऊन फक्त जाऊन गणेश यांचा चेंडू हर्षल यांनी कटवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. चेंडू टाकण्यासाठी तयार. जिंकायला किती पाहिजे इथे लिहिलं किती पाहिजे जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते VCC कोंबे या संघासमोर. गणेश आता राईट आर्म ओवर द विकेट मारा करतो लवू यांच्यासाठी. सुंदर चेंडू टाकलेला आहे. बॅट आणि चेंडू यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही आहे. चेंडू निर्धाव जातो. धाव संख्या आहे तिथेच 1. गणेश नो चेंडू. एक धाव तर घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. संघाच्या खात्यात 2 ने भर पडले. संघाची धावसंख्या 2 पोहोचते 3. बिनबाद 3. आता लेफ्ट हँडर बॅट्समन गणेश यांच्यासाठी. हर्षल यांनी लेफ्ट साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. एक धाव तर घेतली आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं हर्षल यांना. संघाची धावसंख्या 2 पोहोचते 4. गणेश यांच्यासाठी व्हाईटचा इशारा येतोय. अवंतर स्वरूपात एक भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. एक नो चेंडू आणि एक व्हाईट चेंडू. अच्छा 2 अवंतर धावा दिल्या आहेत त्या गणेशांनी या ओव्हरमध्ये. लवेश पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. लव आणि सुंदर फटका मारलेला आहे परंतु सरळ. हातामध्ये एक गडी बाद होतोय. विशेष कोंबे या संघाला आणि वेदान बॅटिंगला गेलेले आहेत. गोलंदाज आहेत. सुंदर असा चेंडू टाकलेला गणेशांनी. निर्धाव चेंडू जातोय. खरोखर सुंदर असा चेंडू टाकलेला. पुन्हा एकदा आणि 5 फलंदाज होतोय. दुसरा धक्का मिळतोय VCC कोंबे या संघाला.
ऋषिशी कोंबे या संघाचे धावसंख्याचे 2-6 स्ट्राईकला येतो आश्चर नॉन स्ट्राईकला येतो रोशन यानंतर होणारा सामना आहे ते DCC राजवाडी विरुद्ध भगवती कशोई या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्याने नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस इथे यायचं आहे रुंडे या संघाकडून सुंदर असा मारलेला लेफ्ट साईडला बघूया किती धाव निघताय ते गचाळीस रक्षण होत आहे आणि 3 धाव घेतलेल्या आहेत हर्षद यांनी धाव संख्या 3 निभावर धाव संख्या होते 9-2 वडेश्वर बॉईज रोंडे फोटो दिलेला चेंडू आणि हलकस चटवलेला ऑफच्या दिशेला एका धाव समाधान मानावं लागेल धावसंख्येत 1 निभावर धावसंख्येत 10-2 आता स्ट्राईकला आलेला तो ऐश्वर मांद्रेकर सुंदर असा उंच मारलेला आणि हा चौकार धाव संख्या होते 14 दुसरं षटक चालू आहे काही चेंडू शिल्लक स्ट्राईकला आहेत ते हर्षद मांद्रेकर लेफ्ट हँड बॅटमन सुंदर चेंडू होता परंतु बास होतो हर्षद मांद्रेकर निराश होऊन तंबूमध्ये घेण्यासाठी जात आहे तो प्रसाद यानंतर होणारा सामना भगवती हदनकरवाडी वर्चेस राजवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस का बॉस सुंदर असा उंच मारलेला बघूया खेळ येतो का पण खेळ काय मिळालेला नाही तोपर्यंत 2 धावा घेतलेला आहे सुंदर अशी बिटवीन द रनिंग म्हणायला लागेल नो चेंडू पंच निशान गोकर्णकर घोषित करतायत आमचे दक्ष पंच आहेत आणि मेन पंच आहेत 3 धावा सुंदर चेंडू होता जोरात मारायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात काही चेंडू आलेला नाही
आणि निर्धाव चेंडू जातो आहे. थोडस कान मंत्र देताना फुलटॉस दिलेला, लो फुलटॉस आणि सुंदर असा आणि हा षटकार चौकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर डीसीसी राजवाडे या संघाच्या संघनायकाने टॉस विन साठी यायचंय. टॉस का बॉस 21 बारा चेंडू आणि 11 धावा. 12 चेंडू आणि 11 धावा. बॉलर डीसीसी राजवाडे या संघाच्या संघनायकाने टॉसविन साठी यायचं. टॉस का बॉस दुसरा पुकार आहे तुम्हाला आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत. शिशु कुंभे आला आणि अभय स्ट्राईकला येतो. अभय बॉय जिल्ह्यावर हुंडे या संघाकडून तिसरे षटक घेऊन आलेला आहे तो अमर. सामना चालू करायचा आहे पंचाने. कोण जिंकला टॉस? भगवती. अमर सुंदर असा उंच मारा लेफ्ट साईडला, बघूया खेळ होतो का आणि अंदाज नसल्यामुळे दोन धावा घेतलेल्या आहेत आणि नो चेंडू. एकूण 3 धावा मिळत आहेत. ऋषी सुकुंभे या संघाला धावसंख्या 3 ने भर, धावसंख्या होते 24. अमर सुंदर चेंडू चाकलेला, हलकस चटवलेला परंतु धाव काय निघत नाही, धाव संख्या तिथेच. सुंदर चेंडू असा चाकलेला होता, बॅटमनला काहीच समजलं नाही. निशान गोटणकर पंच
समजा असा ऑफसाईडला चेंडूला दिशा दिलाय, बघूया किती धावून निघताय ते. एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखणे भर, धावसंख्या 25. आता स्ट्राईकला आलाय तो प्रसाद गोलंदाज आहे अम्मार. सुंदर चेंडू टाकलेला अमर यांनी आणि प्रसाद यांना काहीच समजलं नाही आणि निर्धाव चेंडू जातो आहे. दोन्ही दक्षपंच निशान कोटणकर किरण नागले. सुंदर असा स्टेट मारलेला, थोडस कचार क्षेत्ररक्षण आणि दोन धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 2 भर, धावसंख्या होते 27. अमर तू प्रसाद सुंदर असा स्ट्रेट मारलेला आणि एकच धाव समाधान मानावं लागेल प्रसाद याला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर विशेषी कोंबे या संघाची धावसंख्या 28. 6 चेंडू आणि 4 धावा. दुसरं बुक आहे काय सहा चेंडू आणि 4 धावा विशिष्ट कोंबड्या संघाला. यानंतरचा होणारा सामना भगवती हलदणकरवाडी वर्चेस राजवाडी. सुंदर असा चेंडूचा आणि गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि तोपर्यंत 2 धावा घेतलेल्या आहेत. सुंदर अशी बेटवीन जर रनिंग म्हणावं लागेल. प्रकाश प्रकाश पुढचा चेंडू प्रकाश यांचा आणि हा व्हाईट चेंडू आणि लेखबाईच्या एक गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. कशा या संघाने आपला डिसिजन कळवायचा आहे, कशाही या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. डीसीसी राजवाडी या संघाने डगआउट बनून लगेच बॅटिंगला जायचं आहे, लगेचच जायचं आहे कारण यानंतर अजून आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. थोडस सहकार्य आवश्यक आणि चालू असणारा जो सामना चालू होणार आहे कशाही विरुद्ध राजवाडी या दोन संघामध्ये जो सामना होणार आहे तो 3 षटकांचा राहील.